नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला झोमॅटोच्या आयपीओला अप्लाय कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे माहिती। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला याच्यासाठी आपल्या झिरोदाच्या काईट ॲप्लिकेशनमधून मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर मी आता हे झिरोदाच्या काईट ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला घेऊन जात आहे। तर आता हे झिरोदाचं काईट ॲप्लिकेशनमध्ये मी आलेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे ह्या कोपऱ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं असतं। जिथे तुमचा युजर आय डी असेल त्या युजर आय डीवरती आपल्याला क्लिक करायचं। युजर आय डीवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला त्या आय पी ओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आय पी ओच्या ऑप्शनवरती आता मी क्लिक करतो। तर आता ह्या आय पी ओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण एक नवीन ब्राउझरमध्ये जाईल। तर आता हा इथे झोमॅटोचे आय पी ओचे डिटेल्स आलेले आहेत। ते डिटेल्स काय काय ते पहिल्यांदा बघूया थोडेसे। तर झोमॅटोचं आय पी ओची क्वांटिटीची साईज आहे ती 195 आहे। तर हा स्टार्टिंग डेट आहे ती 14/7 आहे म्हणजे आजपासून, आणि याचा एंड आहे तो 3 दिवसांनी म्हणजे 16/7/2021 ह्याचा एंड होणार आहे। त्याची प्राईस रेंज आहे ती 72 ते 76 रुपये असणार आहे। आणि ह्या आय पी ओसाठी तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत ॲप्लाय करू शकता। ट्रेडिंग डेमध्येच ट्रेडिंग डेच्या ऑर्डर तुम्ही ह्याच्यासाठी ॲप्लाय करू शकत नाही शकत नाही। तर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲप्लाय करण्यासाठी ह्या बीडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आता मी ह्या बीडच्या ऑप्शनवरती क्लिक करतो। बीडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा यू पी आय आय डी नंबर टाकायचा आहे, आणि ते तुमचा कोणत्या बँकेचा यू पी आय आय डी असेल ते आता इथे यू पी आय नंबर टाकायचा आहे, आणि तुमची बँक इथे फोन पे असेल तर वाय बी एल, आणि बाकीचे कोणते ऑप्शन आहेत तिथे ते तुम्हाला घेऊ शकता तुम्ही इथे। तर ही झाली बेसिक यू पी आयची माहिती। तर तुम्हाला जर डिटेल्स शो डिटेल्समध्ये जर तुम्हाला इथे डिटेल्स पण मिळतील, काही इश्यूज आहेत किती आहे, इश्यू एंड डेट किती आहे, लॉट साईज किती आहे, किती शेअर हे इश्यू करणार आहे, नंबर ऑफ शेअर, तर प्राईस आहे ती किती आहे, क्वांटिटी किती आहे, आणि टिक साईज जर डिस्काउंट वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे। तर आता हे झालं। तर याच्यामध्ये इन्व्हेस्टर टाईप दोन आहेत। आपण आता इंडिव्हिज्युअलच इन्व्हेस्टर आहेत त्यामुळे इथे इंडिव्हिज्युअलच आहेत। तर आता इथे आपल्याला क्वांटिटी त्यांनी दिलेली आहे, ती क्वांटिटी टाकायची आहे 195। त्याच्यानंतर इथे आता आपल्याला कट ऑफ प्राईस सिलेक्ट करायची आहे। इथे तर कट ऑफ प्राईज ही 76 आहे, प्राईज रेंज ही 72 ते 76 आहे, आणि कट ऑफ प्राईज ही 76 आहे। तर तुम्हाला जर दुसरा लॉट लावायचा असेल तर तुम्ही इथे क्वांटिटी दुसरी टाकायची इथे, आणि कट ऑफ प्राईस घ्यायची सिले, आणि इथे कट ऑफच प्राईस घ्यायची म्हणजे दुसरा लॉट लागेल। तर अशा प्रकारे तुम्ही एकावेळी 13 लॉट लावू शकता एका अकाउंटमधून। तर हे झाल्यानंतर आपल्याला इथे या अंडरटेकिंगवरती क्लिक करायचं आहे। तर आता इथे अंडरटेकिंग तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता। आय हेअर बाय अंडरटेक दॅट आय रीड हिअरिंग द प्रॉस्पेक्टस अँड आय विल बी एलिजिबल, म्हणजे इथे त्यांनी दिलेलं आहे की मी याला ॲग्री आहोत। त्याच्यानंतर या सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे सबमिटचा ऑप्शन मोठाच मोठा दिसतो, तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या तुम्ही जो इथे यू पी आय आय डी दिला आहे त्या यू पी आय आय डीवरती तुम्हाला एक मेसेज येईल, आणि तुम्हाला ईमेल पण येईल झिरोदाकडून की तुम्ही ह्याच्यासाठी अप्लाय केलेलं आहे। आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल तुमच्या फोनपेच्या ॲप्लिकेशनवरती की तुम्ही हे पेमेंट करा। इथे अमाऊंट किती आहे बघा, 14,820 अमाऊंट आहे, एवढे एवढे पेमेंट करा अशी तुम्हाला मेसेज पण येईल। तर अशा प्रकारे तुम्ही झिरोदामधून झोमॅटोचं आय पी ओसाठी अप्लाय करू शकता। तर आता तुम्हाला जर प्रॉब्लेम आला काय तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। जय हिंद, वंदे मातरम। We'll be right back.